या सांगता दौडीचं आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांच्या आकर्षक वेशभूषा आणि मराठमोळ्या तरुणींनी नऊवारी साडी परिधान करून या सांगता दौडची शोभा वाढवली गावातून या दौडीचं वाजत गाजत ठिकठिकाणी दौड मार्गावर आकर्षक रांगोळी काढून स्वागत करण्यात आलं महाराष्ट्रात या दौडीला पस्तीस वर्षांची परंपरा लाभली असून महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरा जपत याही वर्षी नागाव गावातील तरुण या दौडीमध्ये शेकडोंच्या उपस्थितीसह सहभागी झाले होते नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस गावातील विविध भागातून आणि चौका चौकातून दुर्गा माता की जय खनाई माता की जय जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम अशा घोषणा देत दौड काढण्यात आली यावेळी गावातील प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढण्यात आली होती ठिकठिकाणी गावातील महिला तरुणी ध्वजधारीच्या पायावर पाणी घालून दौडीचं आणि ध्वजाचं औक्षण करत होत्या या दौडीची सुरुवात गावचे ग्रामदैव श्री खनाई देवी मंदिरातून करण्यात येते या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे ध्वजधारी म्हणून गावातील तरुणी व महिलांना मान देण्यात आला होता तर या दौडीच्या ध्वजपूजनाचा मान गावचे लोकनियुक्त सरपंच अरुण माळी यांना देण्यात आलं होतं शस्त्रपूजन गावचे पोलीस पाटील बाबासो पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले या दौडीसाठी विजय निवास पाटील आणि शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश सावंत तसेच गावातील सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांचं सहकार्य लाभलं यंदाची दौड ही दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडली महानकर न्यूजसाठी नागाहून कुबेर हंकारे